आणि आताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी समोर येते. पंढरपुरातनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आलाय. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला गेलाय. अखिल भारतीय हुलार समाजानं हा ताफा अडवल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा, शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री तिथं पोहोचलेत, मात्र आता पंढरपुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आलाय. अखिल भारतीय होलार समाजानं हा ताफा अडवल्याचं पाहायला मिळत आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य आत्ताची आपण बघतोय. साम टी व्ही वरती मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आलाय. शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झालेत, त्यानंतर हा ताफा अडवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी भारत नागणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. भारत, काय नेमकं कारण होतं ताफा अडवण्याचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे, परंतु आज पंढरपूरमध्ये येतात होलार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केलेला, प्रचंड घोषणाबाजी देखील केलेली आहे. होलार समाजाने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता. होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, अभ्यास आयोग नेमावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्यापूर्वी शासनाने त्या मागण्या मान्य करत असल्याची मागणी होती, परंतु मागण्या मान्य न झाल्यामुळे आज चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून त्यांचा निषेध केलेला आहे या ठिकाणी आता त्या कार्यकर्त्यांनी. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.